चालू करूया आपण लेट स्टार्ट लास्ट लेक्चर आपण काय बघितलं थेरम ऑफ पॅरल एक्सिस बघितलेलं आणि आज म्हणजे थेरम ऑफ पॅरल एक्सिस काय असते किंवा त्यासाठी आपण काय केलं डेरिवेट केलं तर एक इक्वेशन आपण डेरिवेट केलं कालच्या लेक्चरला जे आपलं इनर्शिया आपण काय केलं ती फाइंड आउट केली त्यामध्ये म्हणजे जी इनर्शिया आलती आपली ती काय आलती लास्ट लेक्चरला की इनर्शिया एका पॅरल आय ओ या एक्सिसभोवती काय त्या आय सी प्लस यम एच स्क्वेअर हे आपलं काल इक्वेशन आलं त्यामध्ये आय सी म्हणजे जो तुमचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे त्याच्याभोवती असणारी तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया त्यानंतर हे जे यम आहे ते म्हणजे तुमचं बॉडीचं टोटल मास आणि यच म्हणजे यच म्हणजे हे जे दोन पॅरल ॲक्सिस आहेत एक तुमचा आय सी आणि दुसरा आहे तो तुमचा आय ओ या दोघांमधलं तुमचं काय आहे ते डिस्टन्स आहे एच म्हणजे हे इक्वेशन आलं तर काल जसं मी एक कंडिशन सांगितलेली की जर तुमचं जे आ, थेरम आहे म्हणजे एक तर पॅरल थेरम किंवा परपेंडिक्युलर थेरम हे कधी वापरायचं असते किंवा आपल्याला कधी वापरायला पाहिजे म्हणजे जसं तुम्ही रेडिओस ऑफ जनरेशन काय करताय फाइंड आउट करताय म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली रेडियस ऑफ जनरेशन काय त्या आय इज इक्वल टू यम के स्क्वेअर अशी काय देतोय आपण रेडियस ऑफ जयरेशन देतोय म्हणजे तिथं के साठी जर इक्वेशन बघितलं तर ते काय के काय येणार आहे तुमचा हे एम आहे इथं जे मल्टिप्लाय ते तर काय होणार डिवाइड होणार आणि दोन्हीकडे जर स्क्वेअर रूट घेतलं तर तुमचं केचं इक्वेशन म्हणजे रेडियस ऑफ जायरेशनचं इक्वेशन काय झालं के इज इक्वल टू अंडर रूट आय डिवायडेड बाय यम के इज इक्वल टू अंडर रूट आय डिवायडेड बाय एम आय म्हणजे काय तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एम म्हणजे काय तुमचं मास मग केचं आपण एसआय युनिट वगैरे बघितलेलं के म्हणजे आपण डिस्टन्स मेजर करणार आहे म्हणजे त्याचं एसआय युनिट काय असणार आहे मीटर असणार आहे डायमेन्शन वन वगैरे हे आपण रेडियस ऑफ मध्ये तर जर मी आधी पण बोललो तसंच की आपल्याकडे जर दोन गोष्टी असतील म्हणजे एक तर रेडियस ऑफ जयरेशन आणि दुसरं ऍक्सिस किंवा परपॅक्सिस जे एक्सप्रेशन आहे हे जर असेल तर आपल्याला कोणत्याही रेग्युलर इरेग्युलर किंवा रेग्युलर शेप ऑब्जेक्टसाठी एखाद्या बॉडीसाठी मुवमेंट ऑफ ही काय करताय त्या फाइंड आउट करता येत्या म्हणजे त्या इक्वेशन वरून म्हणजे एका ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ आप इनर्शिया काय करता येतात देता येत्या फक्त त्यासाठी कंडिशन काय आहे की जो तुमचा ऍक्सिस आहे पॅरल ऍक्सिस हा तुमचा जो ऍक्सिस आहे तो काल जसं बघितला आपण तो ऍक्सिस तुमचा काय पाहिजे रे हा ऍक्सिस तुमचा काय पाहिजे पॅरल असला पाहिजे हा ऍक्सिस जो आहे तो तुमचा ह्या सेंटर ऑफ मासमधून जो ऍक्सिस घेत जातोय किंवा ह्यालाच आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणतोय त्याला हा काय असला पाहिजे पॅरल असला पाहिजे ही नेसेसरी कंडिशन आहे तस तसंच इथं ऍक्सिस मध्ये काय सांगितले जो तुमचा ऍक्सिस आहे तो तुमचं जे ऑब्जेक्ट आहे त्या त्या ऑब्जेक्टच्या ह्या प्लेनला काय असला पाहिजे परपॅन्डिक्युलर असला पाहिजे ऑब्जेक्टच्या प्लेनला हा काय असला पाहिजे परपॅंडिक्युलर असला पाहिजे मग त्या केसमध्ये तुम्ही थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस काय करू शकता डिफाईन करू शकताय मग फर्स्ट आपण काय बघूया एक्सप्रेशन बघूया डायग्राम ड्रॉ करून एक्सप्रेशन आधी काय करूया बघूया एक्सप्रेशन आले की तुम्हाला सेटमेंट ऑटोमॅटिकली ते काय होते कॅच करता येणार आहे लक्षात येणार आहे म्हणजे आधी जर मी स्टेटमेंट इंट्रोड्यूस केलं तर ते तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही त्यासाठी आधी एक्सप्रेशन बघा काय असते फर्स्ट वी आर गोइंग टू सी अ डायग्रॅम फॉर द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस हिअर ॲज शोन इन द फिगर देअर इज अ सर्क्युलर डिस्क एक काय दिलं सर्क्युलर डिस्क दिला आता ही टू डायमेन्शनल अशीच कन्सिडर करूया आता कोणतंही ऑब्जेक्ट हे टू डायमेन्शनल नसते ऍक्च्युली हे थ्री डायमेन्शनलच असते ऍक्च्युली म्हणजे एखादं वहीचं पान जरी घेतलं तर त्याची अशी लेंथ आणि रे वीड तर जरी असेल तर त्याची थोडीशी काय असते जाडी पण असते हाईट पण असते म्हणजेच ते ऍक्च्युली थ्री डायमेन्शनलच असते पण आता इथं आता कन्सिडर करताना काय करूया आपण टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट कन्सिडर करूया मग ह्या केसमध्ये इथं सर्क्युलर डिस्क हे काय घेतले टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट घेतले आता त्या सर्क्युलर डिस्कच्या केसमध्ये तुमचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे हा कुठून व्हायला लागलाय रे एक्सिस ऑफ रोटेशन हा कुठून पास व्हावा लागलाय मधून पास व्हावा हो लागलाय आता सेंटर मधून पास होताना जो तुमचा एक्सिस ऑफ रोटेशन आहे हा त्या प्लेनला काय आहे परपॅंडिक्युलर आहे प्लेनला परपॅिक्युलर असल्यामुळं इथं जे दोन म्हणजे इथं एक थोडक्यात थ्री डायमेन्शनल तुम्हाला व्ह्यू दिलाय त्यामध्ये हा झेड ऍक्सिस आहे हा तुमचा वाय ॲक्सिस आहे आणि हा तुमचा एक्स एक्सिस आहे असा हा थ्री डायमेन्शनल काय दिलाय व्ह्यू दिलाय त्या मग ह्या केस मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे ह्या झेडच्या अराउंड आपल्याला काय करायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे आता इथे झेडच्याच अराउंड का फाइंड आउट करायचं आहे मुवमेंट ऑफ एक्स च्या अराउंड किंवा च्या अराउंड का करायची नाही कारण का तर झेड हा एक्सिस तुमचा काय आहे ला परपॅन्डिक्युलर आहे आणि ऍक्सिस थेरम काय सांगते है। जर तुमच्या ऑब्जेक्टच्या प्लेनला हे थे थेरम आपण काय करू शकतो अप्लाय करू शकतोय फॉर एक्झाम्पल uh, इथं डिस्कच्या जागी किंवा आपण दुसरं एखादा ऍक्सिस घेतलं एखादी रिंग घेतली रिंगला जर पास होत असेल आणि तो ऍक्सिस हा रिंगला परपॅिक्युलर असेल तर त्या केसमध्ये पण ते आपण थेरम काय करू शकतोय अप्लाय करू शकतोय लक्षात मग ह्या केसमध्ये फर्स्ट काय केलंय बघा इथं एक्स एक्सेस आहे इथं वाय एक्सेस आहे हा झेड एक्सेस आहे थ्री काय कन्सिडर केलाय आणि हिअर वी कन्सिडर पार्टिकल पी एक पार्टिकल पी कन्सिडर केलाय ज्याचा आपण स्मॉल अमाऊंट ऑफ मास कन्सिडर करणारच आहे डीएम हा त्याचं जे एक्स एक्सेस पासून डिस्टन्स आहे ते किती वाय आहे आणि जे एन जे वाय ऍक्सिस आहे ते ज्यापासून जे डिस्टन्स आहे ते किती एक्स आहे बघा इथं व्यवस्थित जरा लक्ष द्या एक्स पासून जे डिस्टन्स आहे ते वाय आहे आणि वाय एक्सिस पासून जे डिस्टन्स आहे ते किती एक्स आहे कारण डिस्टन्स आहे म्हणजे आता हे काय असणार शॉर्टेस्ट पातच असणार आहे शॉर्टेस्ट लेंथच असणार आहे जी हे वाय हे जे डिस्टन्स आहे ते वाय एक्सिसला पॅरेल असणार आहे आणि एक्स हे जे डिस्टन्स आहे ते एक्स ला पॅरेल असणार आहे त्यामुळे इथला जो अँगल असणार आहे तुमचा तो काही ते असणार आहे इथला जो अँगल असणार आहे तो तुमचा नाईन्टी असणार आहे किंवा इथला अँगल तुमचा नाईन्टी असणार आहे ज्यामुळं आपल्याला पायतागोरस्टिरम काय करता येणार आहे वापरता येणार आहे त्यानंतर इथं जे झेड ऍक्सिसपासनं म्हणजे ह्या झेडच्या जो ओ सेंटर आहे इथून जे डिस्टन्स जर बघितलं आपण तर झेडचं जे डिस्टन्स आहे झेड ऍक्सिसपासनं या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे ओपी हे डिस्टन्स काय आहे ओपी हे डिस्टन्स आहे इथे लक्षात म्हणजेच युजिंग पायतागोरस्टिरम आपण ओपी हे डिस्टन्स काय देऊ शकतोय म्हणजे ओपी ही काय हायपोटेनिस आहे हायपोटेने स्क्वेअर इज इक्वल टू काय असते चा स्क्वेअर एक्स जे डिस्टन्स आहे तुमचं त्याचा स्क्वेअर प्लस कशाचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर हे पायता गोरस्टेरम लक्षात आलं म्हणजे दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला तर ओपी काय झालं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झालं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय झालं वाय स्क्वेअर झालं येत्या लक्षात येत्या लक्षात म्हणजे ओपीए डिस्टन्स हे काय झालं पायथागोरसच्या टर्म मध्ये आपण रिप्रेझेंट केलं म्हणजे एक्स अंडरउट एक्स स्क्वेअर प्लस काय झालं वाय स्क्वेअर झालं स्टेटमेंट आताच त्यानंतर नेक्स्ट बघा बट वी नो डॅट काय माहित आहे आपल्याला जी मुवमेंट ऑफ असते ती काय असते मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस जसं आत्ता मी सांगितलं तसंच सा। जी मुवमेंट ऑफ एनर्जिया असते तुमची ती काय असते म्हणजे आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर आय इज इक्वल टू काय असतं ते एम के स्क्वेअर एम म्हणजे मास आहे तुमचं के म्हणजे काय आहे रेडियस ऑफ जयरेशन किंवा डिस्टन्स त्या पॉईंटचं डिस्टन्स तुमचं फिक्स डिस्टन्स आहे कशापासून तुमच्या एक्सिसपासनं कशापासून डिस्टन्स आहे ते तुमच्या एक्सिस ऑफ पासून डिस्टन्स आहे आता लक्षात म्हणजेच आता तिथं कि आपला पॉइंट कुठला आहे तो पी हा पॉईंट आहे आता ह्या पी पॉइंटचं किती एक्सिसपासनं आपल्याला डिस्टन्स आहे एक तर ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठला आहे एक्स आहे दुसरा ऍक्सिस ऑफ रोटेशन कोणता आहे वाय आहे तिसरा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय आहे झेड आहे आता हे तिन्ही ऍक्सिस एक जरी एकमेकांना म्युच्युअली परपॅिक्युलर असले तिन्ही ऍक्सिस एक जरी एकमेकांना काय असले म्युच्युअली परपॅिक्युलर असले तरी तरी पण तुमचे जे दोन ऍक्सिस आहेत म्हणजे जे एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत ते जो ऑब्जेक्टचा प्लेन आहे त्याला काय आहे पॅरल आहे म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट इज लेईंग इन द एक्स वाय प्लेन असं म्हणलं तरी काय काय होणार नाही ते रॉंग होणार नाही म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट हे एक्स वाय प्लेन मध्ये काय आहे प्लेस केले आणि त्या प्लेनला तुमचा झेड ऍक्सिस हा काय परपेंडिक्युलर आहे म्हणजे झेड च्या अराउंड तुम्हाला काय करायचं करायचंय डिपेंड आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया येते लक्षात मग त्या केसमध्ये समजा मला एक्स च्या अराउंड मुवमेंट ऑफ इनर्शिया द्यायची असेल तर एक्स च्या अराउंड मुवमेंट ऑफ इनर्शिया देताना त्या पीचं जे मास असणार आहे पार्टिकलचं हे आपण काय केलं स्मॉल मास कन्सिडर केलं किंवा ज्याला आपण डिफरन्शियल मास म्हणतोय ते कन्सिडर केलं त्यानंतर जे तुमचं डिस्टन्स आहे हे काय आहे ते वाय आहे मग त्या डिस्टन्स आपण काय करतोय स्क्वेअर करतो याचा अर्थ ते वाय स्क्वेअर झालं आणि त्याचं आपल्याला काय करायचं इंटिग्रेशन परफॉर्म करायचं म्हणजे ह्या डिफरेंशियल मासला इंटिग्रेशन इंटिग्रेट केलं आणि ही जर बॉडी युनिफॉर्म असेल तर हे डिफरेन्शियल मासचं इंटिग्रेशन केल्यावर आपल्याला काय माहिती ह्या पूर्ण ऑब्जेक्टचं काय होते मास काय होते तिथं आपल्याला फाइंड आउट होते यात लक्षात त्यानंतर वाय आय वाय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय एक्सिस जर दिली तर इंटिग्रेशन कोणाचं एक्सचं इंटिग्रेशन कारण सॉरी त्यान इंटिग्रेशन त्यानंतर जे डिस्टन्स आहे कुठलं डिस्टन्स वाय एक्सिस पासून जे डिस्टन्स आहे ते किती आहे एक्स आहे त्याचा स्क्वेअर केला त्यानंतर ह्या पार्टिकलचा स्मॉल अमाऊंट ऑफ मास म्हणजे डिफरन्शियल मास काय आहे डीएम म्हणजे आय वाय इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर म्हणजे जसं आय एक्स आलं तसं काय आले आय वाय आले त्यानंतर आय जेडच्या साठी म्हणजे या परपॅडिक्युलर एक्सिस साठी मला मुवमेंट ऑफ इनर्शिया जायची झाली तर ती काय असणार आहे आय जेड इज इक्वल टू इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असणार आहे पण ह्याचं आत्ता आपण काय डिस्टन्सचा स्क्वेअर घेतोय म्हणजे जे ओपी हे डिस्टन्स आलतं तुमचं ओपी हे डिस्टन्स काय आलतं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर घे आलतं सॉरी वाय स्क्वेअर आलतं एक्स स्क्वेअर प्लस काय आलतं वाय स्क्वेअर आलतं त्याचं आपण काय केलाय स्क्वेअर केलाय म्हणजे त्या डिस्टन्सचा इथं काय घेतलाय स्क्वेअर घेतलाय म्हणजेच तुमचं जे झेडच्या अराउंड मुवमेंट ऑफ इनर्शी ही काय आली रे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एम लक्षात त्यानंतर इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय झालं त्यानंतर डीएम आतमध्ये मल्टिप्लाय झालं म्हणजे इथं पहिलं स्टेटमेंट पहिली टर्म काय आली तुमची इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डीएम ही पहिली टर्म आली ही सेकंड टर्म आली आता इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम म्हणजेच हे कोणाचं मुवमेंट ऑफ आहे आय आय वाय ची मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि त्यानंतर वाय स्क्वेअर डीएम ही कोणाची मुवमेंट ऑफ आहे आय ची मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आता तिथं एक्स आणि वाय हे ते काय आहे डिस्टन्स आहे एक्स हे डिस्टन्स कोणत्या एक्सिस पासून वाय एक्सिस पासून आहे जे एक्स एक्सिसला काय आहे पॅरल आहे आणि वाय हे जे डिस्टन्स आहे ते कुठल्या एक्सिस पासून आहे एक्स एक्सिस पासून मेजर केले आणि जे डिस्टन्स तुमचं वाय ला काय आहे पॅरल आहे लक्षात याचा अर्थ जी मुवमेंट ऑफ इनर्शिया ही तुमची काय आधी रे दिस इज द मॅथॅमॅटिकल फॉर्म ऑफ ऑफ परपॅिक्युलर एक्सिस म्हणजे इट इज डिपेंड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ही जी परपॅंडिक्युलर एक्सिस आय झेड आहे त्या त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया ही मुवमेंट ऑफ इनर्शियाची तुमचा असते आय वाय जे त्या प्लेनला काय असतात पॅरल असतात आणि तिन्ही एक्सिस एकमेकांना काय असतात परपॅडिक्युलर असतात येथे लक्षात म्हणजेच तुमचं जे स्टेटमेंट आहे म्हणजेच तुमचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय आलं रे आय झेड म्हणजेच परपॅडिक्युलर एक्सिसची जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ही कुणाच्या इक्वल आली जे तुमचं आय एक्स आहे आणि जे तुमचं आय वाय आहे हे ज्या मुवमेंट ऑफ आहे त्यांच्या काय झाल्या इक्वल झाल्या येतं लक्षात म्हणजेच तिथं डेफिनेशन हे स्टेटमेंट काय सेट केले इट स्टेट दॅट मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट अबाउटेन एक्सिस झेड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज द सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सेस एक्स अँड वाय इट्स प्लेन ऑल द थ्री आर बिंग कॉन्क्रोंट कॉन्क्रोंट म्हणजे तिन्ही एक्सिस हे एकाच पॉइंटला काय करतात इंटरसेक्ट करतात म्हणजे तिथं आय हा परपॅन्डिक्युलर एक्सिस आहे आणि आय एक्स आणि आय वाय हे तुमचे काय आहेत तुमचे हे जे आहेत तुमचे कसले आहेत प्लेन आहेत म्हणजे त्या प्लेनला काय आहेत पॅरल आहेत